भाजप आमदार सुनील कांबळेंकडून पोलिसाला मारहाण, ससून मधील कार्यक्रमादरम्यान कांबळेंची दादागिरी. सुनील कांबळेंनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यालाही केली होती मारहाण. सुनील कांबळेंनी पोलिसांना केलेल्या मारहाणीचा विरोधकांकडून निषेध. भाजपला सत्तेचा माज आलाय, गृहमंत्री याची दखल घेतील का? विजय वडेट्टीवारांचा सवाल. बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून छापेमारी. पिंपळी मधील कार्यालयावर छापा. प्रकाश आंबेडकरांना मवियात घेणार, शिर्डीतील शिबिरात शरद पवारांचं मोठं वक्तव्य. वंचित बहुजन आघाडी हा मवियाचा घटक, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास कुणाची हरकत नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. शरद पवार गट संपवण्यासाठी इतरांनी काही करण्याची गरज नाही, पवार गटातील नेतेच पक्ष संपवण्यासाठी पुरेसे, आव्हाडांच्या वक्तव्यावर भुजबळांचा निशाणा. राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं. उद्यापासून आमदार अपात्रते प्रकरणी सलग 12 दिवस सुनावणी. 25 ते 27 तारखेला अंतिम सुनावणी होणार. जितेंद्र आव्हाडांनी हिंदू देवतांवर बोलू नये, त्यापेक्षा मुंब्र्यात अफजल खानावरती प्रवचन द्यावं, खासदार श्रीकांत शिंदेंचा आव्हाडांना सल्ला. शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात, छगन भुजबळ आपल्या मागणीवर ठाम. पुण्यातील नाट्य संमेलनाच्या शुभारंभाला अजित पवार जाणार नाहीत, शरद पवारांसोबत एकाच मंचावर जाणं अजितदादांनी टाळलं. आझाद मैदानावरील अंगणवाडी सेविकांचं ठिय्या आंदोलन मागे, मात्र अंगणवाडी सेविका संपावर ठाम. सोमवारपासून राज्यभर जेल भरो आंदोलनाची हाक. हसन मुश्रीफ लोकसभेसाठी इच्छुक, पक्षाने सांगितलं तर लोकसभा लढवेन, हसन मुश्रीफ यांचं विधान. भाजपकडून राज्यसभा खासदारांना लोकसभेसाठी उतरवण्याचा प्लॅन, तर भाजपकडून काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज महत्वाची बैठक, घटक पक्षांना देखील बैठकीचं निमंत्रण. ठाण्यात लोकसभेसाठी भाजप शिवसेनेमध्ये चुरस, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये भाजपचा जाहीरनामा, 6 मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहीरनाम्याची घोषणा. जरांगे आपल्या समाजाचे आकडे फुगवून सांगतायत, राज्यामध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, छगन भुजबळांची मागणी. लोकसभेसाठी इच्छुकांनी 10 जानेवारीपर्यंत नावं पाठवा, काँग्रेसच्या बैठकीनंतर जिल्हाध्यक्षांना दिल्या सूचना, जागा वाटपाआधी काँग्रेसचं मोठं पाऊल. राज्यात पुण्यामध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून रस्सी खेळ, काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदेंचे भावी खासदार म्हणून पॅनल. गिरगावमधील आदित्य ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची अखेर परवानगी, अरविंद सावंत आदित्य ठाकरे मैदानात. नाना पटोलेंना लोकसभा लढवण्याच्या आदेशाची राज्यात चर्चा, मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी आदेश नाहीत, नाना पटोलेंची माहिती. ठाकरे गटाकडून संजोग वाघरेंची मावळ, लोकसभेच्या संघटकपदी नियुक्ती. 30 डिसेंबरला संजोग वाघरेंनी ठाकरे गटात केला होता पक्षप्रवेश. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या मुलाचा आज विवाह सोहळा, सोहळ्याला उद्धव ठाकरेंचं दिग्गज नेते उपस्थित राहणार, तर शिंदे फडणवीस अजित पवारही राहणार उपस्थित. रायबरेलीमधून सोनिया गांधी यांनी निवडणूक न लढता तेलंगणामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, काँग्रेसच्या गोटात चर्चा. अमरावतीमधील संपकरी अंगणवाडी सेविकांना कारणे दाखवा नोटिसा, तत्काळ कामावरती हजर राहण्याचे अंगणवाडी सेविकांना आदेश. पालघरमधील मविया आणि मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. कल्याण डोंबिवली क्षेत्रामधील स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेची राबवली संकल्पना. रायगडमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, शासन आपल्या दारी, कार्यक्रमाआधी कार्यकर्त्यांवरती कारवाई, ठाकरे गटाने दिला होता आंदोलनाचा इशारा.
एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री शिंदे आज रायगड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांची अजित पवारांकडून पाहणी. शिर्डीतील साईबाबांच्या चरणी नाताळच्या सुट्ट्यांमध्ये 15.95 कोटी दान. देश विदेशातील 8 लाख साई भक्त चरणीली. दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीमधील जागांचा आज लिलाव, 4 जागांचा आज लिलाव होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.